जे पी नड्डांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार उखडून टाका, भ्रष्टाचार आणि वसुलीचे आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पक्षाची भूमिका मी समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करूनसुद्धा त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव, पैसा एवढं करून सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक. जे पी नड्डा एक सद्गृहस्थ आहेत, एक चांगले गृहस्थ आहेत, चांगले नेते आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याच्या आधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलेलं आहे आणि चीनने अरुणाचल आपल्या हद्दीमध्ये गाव वसवलेलं आहे, त्यांनी आधी सगळ्यात आधी चीनला उखडून फेकलं पाहिजे अरुणाचल प्रदेशमधून. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढलेले आहेत, अतिरेक्यांचे अड्डे वाढलेले आहेत, त्यांना उखडून फेकलं पाहिजे ताबडतोब. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना, या दोघांना उखडून झालं पूर्णपणे की मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावं आणि मग ही राजकीय उखडबाजी जी का आहे ती त्यांनी जरूर करावी. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये एखादं सरकार लोकशाही मार्गानं हलवण्याचा पूर्ण अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा जर करायची असेल तर ती सीमेवर जी आपल्या लोक घुसले आहेत, गावाच्या गावं वसवली आहेत चीननं, जरा त्यांना उखडण्यासाठी तुम्हाला काय करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे. नोटबंदीला 5 वर्ष पूर्ण झालेत. नरेंद्र मोदी म्हटले होते की दहशतवाद कमी होईल, भ्रष्टाचार कमी होईल. मी आत्ता आपल्याला सांगितलं ना की काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त दहशतवाद वाढलेला आहे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या काळात काळा पैसा वाढलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामुळे नोटबंदी ही पूर्णपणे अपयशी, आर्थिकदृष्ट्या डिझास्टर ज्याला म्हणतो आपण, असाच प्रकार घडलेला आहे आणि शेकडो लोकांना त्याच्यामध्ये प्राण आणि नोकऱ्या गमाव्या लागल्या. नोटबंदीच्या या घसडगाईबद्दल खरं म्हणजे केंद्र सरकारनं देशाची माफी मागायला,